ज्या पद्धतीने एनआयएनी चार्जशीट दाखल केलेला आहे त्या चार्जशीटमध्ये सायबर एक्सपर्टनी सांगितलेलं आहे की सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्याच्या बाबतीत 5 लाख रुपये देण्याचं काम पूर्व पोलीस कमिशनर परमवीर सिंग यांनी केला होता। एकंदरीत अंटालिया केसमध्ये सचिन वाजे यांना मुख्य आरोपी करण्यात आलेला आहे। या चार्जशीटमध्ये ज्यांना परमवीर सिंगनी पोलीस सेवेमध्ये समावून घेतला, विशेष अधिकार ज्यांना देण्यात आले, या घटनाक्रम झाल्यानंतर या घटनेच्या इन्क्वायरीचं काम त्यांच्याच हातात देण्याचं काम कमिशनर साहेबांनी केलं। कमिशनर साहेब हे मुख्यमंत्री आणि मंत्रीला गुमराह करत असताना, दिशाभूल करत असताना विधानसभेमध्ये त्या पद्धतीने विषय समोर येत होते। जेव्हा एटीएसने हे काम तपासाच्या सुरुवात केलं, त्यांना खात्री वाटली की वजेच्या माध्यमातून हा घटनाक्रम घडवण्यात आलेला आहे। नंतर एनआयएनी या केसचा ताबा घेतला आणि परमवीर सिंगला वाचवण्यासाठी त्यांनी आश्वासित केला, त्यामुळे या एनआयएच्या चार्जशीटमध्ये त्यांना आरोपी करण्यात आला नाही आणि या केसमधून त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुखवर खोटे आरोप करण्याचा कट कारस्थान भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे। ही चार्जशीट कुठेतरी जे मुख्य आरोपी आहे त्यांच्या चौकशी झाली नाही, त्यांना आरोपी करण्यात आला नाही, एक्स्ट्रॉर्शनच्यासाठी ही सगळं कट कारस्थान वजेनी केलेलं आहे, त्याच्यात पूर्ण सत्य आहे असं आमचं मत नाही। बरेचसे काही आणखीन याच्यातून बाहेर येऊ शकत होता, पण एनआयएनी तसं काही तपास केला नाही, काही लोकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे आणि आम्हाला वाटते त्याच्या ऐवजी कमिशनर साहेबांनी अनिल देशमुखवर जे आरोप केला होता त्यासाठी त्यांना जीवनदान देण्यात आलेलं आहे।